देवळा तालुक्यातील रामेश्वर कृषी मार्केट खारीपाडा तालुका देवळा येथे शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याची तक्रार आता देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. देवळा तालुक्यामध्ये रामेश्वर कृषी मार्केट येथे आजूबाजूच्या परिसरातील तसेच इतर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी 2 पैसे जास्त मिळावेत म्हणून मार्केटला आपला कांदा विकण्यासाठी घेऊन येतात. परंतु देवळा मार्केटमधील हा अजबच कारभार स्थानिक व ओळखीच्या शेतकऱ्यांच्याच मालाचा लिलाव येथील कांदा मार्केट कर्मचारी करत असून इतर ठिकाणाहून आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा लिलाव करण्यास कर्मचारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी बागलाण पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष संदीप देवरे तसेच वंजी महाले यांनी केला आहे. सदर प्रकार होत असल्याचं पाहून मार्केट कमिटीला याविषयी विचारणा केली असता मार्केट कमिटीनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांचीच बाजू घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा केल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. हा असला प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे असंही आवाहन संदीप देवरे यांच्याकडून करण्यात येत आहे. देवळा तालुक्यातील रामेश्वर कृषी मार्केटमध्ये बाहेरून आलेल्या शेतकऱ्यांच्या कांदा लिलावाला कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. नमस्कार, मी देवरे संदीप दादाजी, राहणार नेताने, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक, एक कांदा उत्पादक शेतकरी. मी 6/7/2023 वार गुरुवार रोजी कांदा ट्रॅक्टर घेऊन मी आणि माझे सहकारी शेतकरी वंजी काशीनाथ माले आम्ही दोघं खारीपाटा तालुका देवळा जिल्हा नाशिक या रामेश्वर कृषी मार्केटमध्ये गेलो. तर तिथे गेले असताना आवक खूप होती. आवक खूप असल्याने वाहनांची तर गर्दी होतीच, तर वाहन लावायला जागा नव्हती. असेल त्या पद्धतीने सर्व शेतकरी वाहन लावत होते. मीसुद्धा आपल्या त्यांच्या नियमानुसार शिस्तीत लाईनीत वाहन लावले, पण त्यांनी स्थानिक शेतकरी, त्यांच्या ओळखीचे शेतकरी जे असतील त्यांचे त्यांनी वाहनाचे लिलाव केले. मार्केट कमिटीचे कर्मचारी त्यांनी जवळ आल्यानंतर, आमच्या वाहनाजवळ लिलाव आल्यानंतर आमच्या वाहनाचा लिलाव करू दिला नाही, मला फळकं पाडू दिले नाही, आणि लिलाव न झाल्याने आम्ही त्रस्त झालो. मी त्यांना विचारलं माझ्या वाहनाचा लिलाव का करत नाही, तर ते बोलले तुमचं वाहन रस्त्यावर आहे. परंतु स्थानिक शेतकरी जे होते, त्यांच्या ओळखीचे नातेक संबंध असलेले शेतकरी होते, त्यांचे रस्त्यावर येवाना गेट समोर डायरेक्ट गेटमध्ये वाहन होते, तरी त्यांनी लिलाव केले. तर मग त्यांना मी विचारा केल्यानंतर त्यांनी मला धमदाटी केली, अरेरावीची भाषा केली. त्याच्यामुळे मग मी वाहन तिथून काढून परत दुपारच्या मार्केटसाठी, दुपारच्या सत्राच्या मार्केटसाठी तिथं ज्याच्यावर ग्राउंडवर लावलं, त्याच्यानंतर दुपारी माझा लिलाव झाला. त्याच्या आधी मस्जिद येथील एक शेतकरी होते, त्यांचंही वाहन त्यांनी त्याला न विचारता दुसऱ्याची चावी मागून ते वाहन तिथून काढून दुसरीकडे लावून दिलं. त्यांच्याशी थोडं त्यांचे वाद झाले, तर त्यांनी त्याला शिवीगाळ पण केली आणि धमकी वगैरे देण्याचा प्रकार केला. मार्केट कमिटीने त्याच्याकडे त्यांच्या कर्मचाऱ्याकडे कुठल्याही प्रकारचं त्यांचं निर्बंध लावत नाही. ते मार्केट कमिटीचे कर्मचारी जे आहेत ते प्रत्येक शेतकऱ्याशी असंच वादविवाद करतात. फक्त त्यांचे ओळखीचे जे असतील आणि त्यांचे जवळचे नातेवाईक जे असतील त्यांना ते अगदी कुठेही त्यांचं वाहन असलं तरी त्यांचा लिलाव करून घेत असतात. म्हणजे आम्ही लांबून येणारे शेतकरी आहोत. मी तिथं बघितलं तर तिथं सटाणा तालुका, मालेगाव तालुका, साक्री तालुका एवढ्या लांबून शेतकरी येत होते. 60-70-70-80-80 किलोमीटर लांबून वाहन येतात, आणि त्यांना जर असा त्रास होत असेल तर त्या मार्केटमध्ये जाण्याचा काय फायदा. आपला प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की हे खाजगी मार्केट असल्यामुळे तिथे आपल्याला 2 पैसे जास्त मिळतील, या आशेने, मोठ्या आशेने माणूस तिथं जातो. आणि तिथं जर अशी वागणूक आपल्याला मिळत असेल तर शेतकरी राजाने नेमकं करायचं काय. त्याच्यामुळे सर्व शेतकरीच्या वतीने मी मार्केट कमिटीला विनंती करतो की त्यांच्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी असं बेजबाबदारपणे वागतात आणि शेतकऱ्यांना अशी वागणूक देतात त्या संदर्भात समज द्यावी. परत दुसरं असं तर लिलाव झाल्यानंतर सर्व काटा पावती वगैरे झाल्यानंतर आपण पावती पैसे घेण्यासाठी व्यापाऱ्याकडे गेलो असता तर व्यापारी आपल्याला रात्रीला 10-11 असा पैसे देतात. हा तिथला मार्केटमधला मला तर वेगळाच अनुभव आला. तर आम्ही जवळजवळ कांतीलाल म्हणून एक व्यापारी होते त्यांच्याकडे गेलो, आमचा माल खाली झाला तिथं. तर तिथं आमचे पैसे घेण्यासाठी गेलो असता त्यांनी आम्हाला सांगितलं की रात्री 10 वाजता पैसे मिळतील. तर आम्हाला 80-90 किलोमीटर यायचं आहे,
आणि रात्री 10 वाजता पैसे घ्यायचे आणि ते पैसे घेऊन आम्ही घरी यायचं. रात्रीची वेळ असते, कुठल्याही वाहनाला कुठलीही अडचण येऊ शकते, ट्रॅक्टर पंक्चर वगैरे वगैरे काहीतरी असू शकतं, होऊ शकतं. या अडचणीत आपल्याला कोणी मदत रात्री करू शकत नाही. अशा वेळेस आपण जर रात्री 10 वाजता पैसे घ्यायचे आणि मग निघायचं, आणि त्यांना म्हटलं असं बोलल्यानंतर त्यांना म्हटलं आमचे पैसे लवकर द्या, तर ते म्हणजे तुम्हाला रात्री 10 वाजताच पैसे मिळतील. मार्केटचा नियम आहे 24 तासात केव्हाही पैसे मिळतील. आपल्या तसं मार्केटचा नियम तसा नसताना सुद्धा ते असं म्हणतात. मार्केटचा नियम असा असतो की 24 तासाच्या आत जर तुम्हाला पैसे नाही मिळाले तर तुम्ही मार्केटकडे तक्रार करू शकता. तर यांचं म्हणणं असं की 24 तासात आम्ही केव्हाही पैसे देऊ असा नियम असेल तर मग शेतकऱ्यांनी जायचं कुठं, दाद मागायची कोणाकडे? मार्केट कमिटीकडे दाद मागायला गेलं तर ते त्यांच्याच कर्मचाऱ्यांची बाजू राखतात आणि शेतकऱ्यांची म्हणणं तर ऐकूनच घेत नाही, पण तरी ती आरेदावीची भाषा त्यांची जी चालते ती चालतेच. याकडे सर्व मार्केट कमिटीने, अवघा आपल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने आणि सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा म्हणजे संबंधित अधिकारी असतील त्यांनी लक्ष घालावे अशी माझी नम्र विनंती आहे. नमस्कार. स्टार 24 फास्ट न्यूज साठी उमेश मोरे, जायखेडा.